जय जय रघुवीर समर्थ शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य हैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण जे स्पर्धा आयोजित केलेली आहे की मनाचे श्लोक आपण न बघता म्हणायचे आणि त्याचं विवरण करायचं, श्रीमती राजाध्यक्ष यांनी पाठवलेले मनाचे श्लोकाचे व्हिडिओ मी बघितले। तसं मनाच्या श्लोकाची अभ्यासाची आवड मला पहिलेपासूनच आहे, योगायोगाने आणि परमेश्वराच्या कृपेने माझ्या स्वतःच्या लिखाणातून निर्माण झालेलं मनाचे श्लोक अर्थासहित हे एक पुस्तकसुद्धा यापूर्वी आपल्या लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडून यांच्या हस्ते ते प्रकाशित झालं। प्रकाशनाकरता श्रीमती फडणीस राहणार इंदोर यांनी सहाय्य केलं। तर आता या स्पर्धेमध्ये मी त्यांची व्हिडिओ बघितल्यानंतर मला मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 2 मी आपल्यासमोर सादर करीत आहे। मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी वंदते सर्व भावे करावे श्रीराम। श्री समर्थ रामदास स्वामी या श्लोकामध्ये मनाला सज्जन म्हणतात। खरं तर मन हे खरोखर सज्जन आहे, त्याच्यावर आपल्या या जीवनातील तसेच अनंत जन्मातील कामना वासना शिल्लक असल्याने ते थोडं दूषित होते, पण मूळचं मन मात्र सज्जन आहे। म्हणून समर्थ रामदास स्वामी मनाला हाक मारतात आहे की हे मना सज्जना तू भक्तिपंथेच जावे। भक्ती म्हणजे काय करावी, नेमकी भक्ती म्हणजे काय? तर आपण देवाची पूजा करून अमुक मला मिळू दे, अमुक मला प्राप्त होऊ दे, हे हा देवाची झालेला व्यवहार आहे, ही भक्ती नव्हे। याकरता श्री समर्थांचा दासबोध ग्रंथ आपण किंवा श्रीमद भगवद्गीता यामध्ये भक्तीचं पूर्ण वर्णन केलेलं आहे की अनासक्त होऊन म्हणजे कुठल्याही संसारिक गोष्टीची आसक्ती न ठेवता केलेली भक्ती, आणि त्याच भक्तीला समर्थ भक्ती म्हणत आहेत। म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना भक्तिपंथेच जावे, पुढे सांगतात तरीच, म्हणजे त्यांनी सांगितलं तरच श्रीहरी पाविजे तो स्वभावे। तर त्यासाठी काय करावं, तर पुढच्या ओळीत म्हणतात आहे की जनी निंदते सर्व सोडून द्यावे, आणि निंद सोडायचं तर मग करायचं काय, तर जनी वंदते सर्व भावे करावे। म्हणजे जगामध्ये ज्या काही निंद गोष्टी आहेत आपले आईवडील सांगतात, अनेक संतांनी ग्रंथांमधून नमूद केलेले आहे, गीतेमध्ये दैवी संपत्ती आसुरी संपत्तीचं वर्णन पूर्ण आलेलं आहे, तो अभ्यास करावा, कोणते दुर्गुण आपल्यात आहे हा विचार करावा आणि दुर्गुण सोडावेत आणि निंद गोष्टी सोडून द्याव्यात, आणि वंदे काय आहेत तर नामस्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं। आपण व्यवहारात राहत असलो तरी आपल्याजवळ राग येण्याचं जे मुख्य कारण आहे ते म्हणजे आसक्ती, ती आसक्ती सोडली की हळूहळू काम क्रोध मोह मत्सर हे आपोआप दूर होत जातात। मनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी हेच वर्णन केलेलं आहे की तो पहिला श्लोक असो की गणाधीश जो ईश सर्व गुणांचा किंवा मनाची शते ऐकता दोष जाती हा शेवटचा श्लोक, या 205 श्लोकांपर्यंत समर्थांनी पूर्ण ज्ञानमार्ग भक्तिमार्ग पूर्णपणे वर्णन केलेला आहे। अगदी शॉर्टकट ज्याला परमार्थाचं म्हणता येईल हा मनाचे श्लोक आहे। मी याचं कार्यसुद्धा करण्याचा शाळेत जाऊन मनाचे पुस्तकं मनाच्या श्लोकाचे वाटण्याचा, दवाखान्यात मनाच्या श्लोकाची पुस्तकं वाटण्याचा देखील मी प्रयोग यापूर्वी केलेला आहे। तर मला देखील हेच वाटते की राजाध्यक्षतांनी जे कार्य चालवलेलं आहे ते खूप उच्च दर्जाचं कार्य आहे। त्यांच्या कार्यात
त्यांना यश मिळो, हीच माझी मनोमन समर्थांच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.